कार्यक्रमाची आम्ही लगेच सुरुवात करतो. नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे, मी स्पृहा जोशीचा मित्र आहे. आणि माझं नाव स्पृहा जोशी, मी संकर्षण कराडेची मैत्रीण आहे. बस एवढ्याच एवढ्याच ओळखीवरती आज आम्ही आमचा कार्यक्रम करणार आहोत. पहिली स्पर्धा आली मुंबईमध्ये, जिचं नाव होतं महाराष्ट्राचा सुपरस्टार. त्याला परीक्षक होते महेश मांजरेकर, सुप्रिया पिळगावकर, बरं आत्ताची सगळी ही फळी त्याच्यामध्ये होती. डॉक्टर निलेश साबळे, अभिजित खांडकेकर, नम्रता आवटे, समीरराव जत्ता हास्य जत्रामध्ये आहे. तिथे परीक्षक आम्हाला महेश मांजरेकर. स्वतःची ओळख जरा वेगळी करून द्या. अरे बाप, आता वेगळी काय करायची, मला काही सुचलंच नाही. प्रत्येक निलेशने काही छान नकला केल्या. अभिजित तेव्हा आरजे होता, त्यांनी छान ते आरजेच्या थाटात म्हणून दाखवलं. मी म्हटलं सर मला 10 मिनिटं लागतील ओळख तयार करायला. जा, मी 10 मिनिटं गेलो, काहीतरी कागद पेन घेतला आणि माझी मुंबईतली पहिली कविता मी तिथे तयार केली. ती पहिली कविता अशी होती, सरांना मी आलो समोर म्हटलं महेश सर माझी तयारी झाली आहे, मी कवितेतून स्वतःची ओळख करून देईन. खरंच होतो. मग पहिली कविता मुंबईतली अशी होती की वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण. वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. वारशाने लाभले हे अभिनयाचे आकर्षण, नाट्यवेड्या या देहाचे नाव आहे संकर्षण. उमजेल असेच काव्य लिखाण, अनसप्त सुरांची जाण आहे रंगभूमीत श्वास माझा, अभिनयातही प्राण आहे. अनेक आया अनेक माऊली इथे बसलेल्या आहेत, फार छान. त्या एक फार छान चार ओळी आहेत बरं का, आईला नेहमी सगळं आधीच कसं करते या अशा अशाच की एके दिवशी धो धो पडत असणाऱ्या पावसामधून भिजत एके दिवशी धो धो पडत असणाऱ्या पावसामधून जेव्हा मी ऑफिसमधून घरी आलो, दारामध्ये पायातल्या चपला अशा सरकवल्या, तेव्हा छत्री असूनही फक्त माझा डावा खांदा भिजलेला बघून आई पटकन म्हणाली कधीतरी एकदा घरी घेऊन ये तिला. तर हे आईला नेहमी सगळं आधीच कसं कळतं, त्याच साधारण लेवलवरचं हे आहे. आणि मला नेहमी, मी मागे एकदा लिहिलं होतं की तुम्ही आज घराघरातल्या अनेक गृहिणी आणि खवय्ये याच्यामुळे मला बरेच गृहिणींशी असा संपर्क येतो, तर मला नेहमी म्हणावं असं वाटतं की घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. घराघरातल्या बाईचा चेहरा जेव्हा कौतुकाने हसतो, त्या प्रत्येक माऊलीकडे पाहताना महालक्ष्मीचा चेहरा दिसतो. स्मृतिगंधामुळे हे सौभाग्य आमच्या नशिबी आलं की ठाण्यात बसूनही आम्हाला महालक्ष्मीचं दर्शन झालं. माझं लग्न ठरायचं होतं बरं का, तर बाबांनी मला विचारलं कुणी आहे काय, तर मी म्हणलं नाही काही वाटत नाही असं. मला म्हणाले आपण नाव नोंदवू, मग आम्ही नाव नोंदवलं. तर मी शूटिंगवरून आल्यावर आमचे बाबा रात्री मला 11-11:30 फोन करायचे आणि मला विचारायचं अरे ती 46 ने राहिली का, 25-12 कशी, 76 द्या. हे त्या मुलींचे प्रोफाईल नंबर असायचे. म्हणलं बाबा त्या मुलीच्या आई बाबाने ऐकलं त्यांना काय वाटेल की आमच्या मुलीला 76-17-25-12 म्हणतात, असं कसं, ही गाडी नंबर आहे का तो तो म्हणजे. अरे ते मला प्रोफाईल नंबर लक्षात राहतात, मग असं करत ते झालं. मग 76-17 नागपूरच्या होत्या, त्या आमच्या आई बाबांना आवडल्या. मला म्हणाली ये तू नांदेडला, तेव्हा त्यांची पोस्टिंग नांदेडला होती. मी मुंबईहून मुलगी पाहिलं नांदेडला गेलो, मुलगी पाहिली 76-17 उभ्याच होत्या. परत आलो, 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 7 दिवस झाले, आई बाबांचा फोन आला काय रे बरं आहे का, लो चांगलं आहे की, मग बाकी काहीच नाही. तर बाबांना ते काही बोलवत नव्हतं, अगं ते विचार ना तू. आई म्हणाली अरे ते मुलीचं काय तुला आवडली का नाही. म्हणलं आई ती मुलगी मला आठवत नाही बाबा. आमच्या आई बाबांना एवढा राग आला, ते म्हणाले आम्ही कुठल्या तोंडाने सांगायचे की तुमची मुलगीच आम्हाला आठवत नाही, असं कसं सांगणार. पण आई अशा वेळेला फार छान शक्कल लढवते. आमच्या आईने शक्कल लढवली, त्यांना फोन केला, ती म्हणाली नाही नाही आमचं आणि मुलाचं काही नाही, मुलाच्या मोठ्या बहिणीने काही मुलगी पाहिली नाही तर आम्ही एकदा तिलाही दाखवावी म्हणतो. आई काय हुशार आहेस ना तू, मुलाची मोठी बहीण आमची ताई घेऊन आम्ही आपलं नागपूरला परत 11 वाजता गेलो. कुठे 76-17 पाहिलं, दार उघडलं, 76-17 समोरच होत्या. पाहण्याचा छान कार्यक्रम झाला, मी त्यांच्याकडे पाहतच होतो. म्हणलं आता लक्षात ठेवावं, इतक्यात आमच्या सासूबाई आल्या, हे घ्याने नाश्ता. म्हणलं काय हे, त्या म्हणाला तरी पोहे. म्हणलं पहिले वाजलं, नाहीतर पाहिलं सगळं विसरून जायचं. पण पाहिलं तेव्हा लक्षात राहिल्या. मग नंतर आता 7-8 वर्ष झाली 76-17 आमच्या घरी आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.